श्रीमद भगवद्गीता आपण अध्याय अठरावा पाहत आहोत तो म्हणजे मोक्ष संन्यास योग तर लक्षात घ्या भावंडनो की जी धारण शक्ती लक्षात आलं ना जी तुम्ही काय धारण केलात हे खूप महत्त्वाचं आहे लक्षात आलं म्हणून मी प्रत्येकाला सांगतो प्रत्येकाला म्हणजे जे अध्यात्मामध्ये जे आहेत त्यांना सांगतो की तुम्ही हा विचार करा एक एक छोटासा विचार मी नेहमी प्रत्येकाला सांगत असतो की जोपर्यंत मी जे सत्य आहे भगवंतांनी गीतेत सांगितलं संतांनी अभंगातून सांगितलं वेदांनी संपूर्ण चार वेदांमधून सांगितलं जे जे आत्मज्ञानी व्यक्ती ऋषीमुनी ज्यांनी ज्यांनी जे सत्य सांगितलं अजर अखंड अमर मी ईश्वरी तत्व आहे हे जोपर्यंत मी स्व अनुभवत नाही लक्षात तोपर्यंत हा श्वास ठेवणार नाही म्हणजे मरणार नाही अशी धारणाशक्ती तुम्ही धारण तरी करून बघा फक्त हा एक विचार तुम्ही स्वतः धारण करून तरी बघा बघा जीवनात तुमच्या काय होतं ते तुम्ही आत्मज्ञान झाल्याशिवाय तुम्ही मरणार नाही आणि आत्मज्ञान झाल्याच्यानंतर माणूस मरतच नसतो लक्षात द्यायला खरंच मरत नसतं म्हणून ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे एक गोष्ट तुम्ही फक्त धारण करून घ्या बघा सत्य तुमच्या जीवनात प्रगट होईल लक्षात आलं जसं काही जणं बोलतात मला निवडणूक मला ही जिंकायचीच आहे मग त्यांनी धारण करून घेतलं की मला हे करायचंच आहे बस आणि तो कामाला लागतो ना तो प्रचार प्रसार करतो तसं तुम्ही ही गोष्ट धारण करून घेतलं की मला ह्याच जन्मात आत्मज्ञान होणार बस मला कोणी अडवणार नाही जगातली कुठचीही शक्ती अडवणार नाही मी बरोबर जाणं मग कोणी येऊन मला मार्गदर्शन करेल कोणी येऊन मला सांगेल कोणी येऊन मला पुढे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहित करेल आणि हे सत्य भावंड ज्या वेळेला तुमची धारवा शक्ती परफेक्ट आणि मजबूत होते त्यावेळेला जगातला कोणी येऊन तुम्हाला मार्गदर्शन करेल जसं शिकण्याची इच्छा असेल माणसाला लक्षात आलं शिकण्याची इच्छा असेल तर छोटं बाळ पण त्याला शिकून जाईल लक्षात आलं ना छोटंसं बाळ ज्याची कल्पना पण आपण करू शकत नाही लक्षात आलं ना जो बोलायलाही शिकलेला नसतो जसे लडखडत बोल असतात तोही त्या माणसाला शिकून जाईल अबोल असलेले लक्षात आलं ना म्हणजे ज्यांची भाषा आपल्याला समजत नाही पण हे पशु पक्षी झाडं वगैरे हे सर्व आपल्याशी बोलायला लागतील पण शिकण्याची इच्छा पाहिजे लक्षात आलं तुम्ही काय धारण करून आहात आता सध्या म्हणून ने मी नेहमी एकच गोष्ट मी धारण करून असतो जे तुम्हाला सांगतो मी विद्यार्थी आहे मला खूप शिकायचं आहे लक्षात आलं हे अभ्यास हे जे ज्ञान आहे हे वैश्विक ज्ञान आहे अनंत ज्ञान आहे लक्षात आलं ना मला खूप शिकायचं मी विद्यार्थी आहे हे मी धारण करून आहे मी कोणाला मी कधी असं स्वतःला कधी मोठा समजत नाही की मी कोणतरी मोठा बिलकुल नाही मी खूप छोटा आहे लक्षात आलं ना इतका छोटा इतका छोटा इतका छोटा की माझ्यापेक्षा छोटाच कोण नाही या जगामध्ये असा मी विचार करतो आणि म्हणून मला शिकायचं आहे सत्य जे सत्य जे जाणायचे ते सत्य इतकं अनंत आहे इतकं अनंत आहे इतकं अनंत आहे जसं समुद्रामधून कितीही घागरी काढलात तुम्ही कितीही घागरी घेतलात तरी समुद्राचं पाणी काही कमी होणार नाही कितीही आंघोळी करा का हजार लोकांना आंघोळी करा समुद्राच्या पाण्याने पण समुद्राला तीळ ही पडलेली नाही की अरे माझं एक टक्का कमी झालं का दोन टक्का कमी ते कधी रडत नाही तसं सत्य आहे सत्य इतकं विपुल आहे इतकं विपुल आहे की तुम्ही सत्य कितीही लोकांना सांगा कितीही ज्ञान द्या कितीही भरभरून साधना सांगा काही करा सत्य तिळ मात्रही कमी होत नाही काही लोक बोलतील हे गुप्त ज्ञान आहे हे सांगायचं नसतं त्यामुळे सत्याचा अपमान अरे काय कोणी सांगितलं तुला सत्याचा अपमान होतं हे गुह्या सांगितल्यानं कोणी सांगितलं ते कमी होतं का त्याचं ते जर नाही आचरण केलं तर त्याचा अपमान होतं त्या स ज्ञानाचं कोणी सांगितलं लक्षात आलं ना अरे ज्याला सांगायची इच्छा नसते तेच असं बोलतात लक्षात आलं ना असं काही प्रकार नाही भावंडांना लक्षात आलं ना सत्य उघड आहे लक्षात आलं ना ते सांगितल्याने त्याचा अपमान होत नाही आता उदाहरणार्थ ना सांगतो समजून घ्या आता जे काय आहे ते एकाच भाषेमध्ये सांगतो आता ज्याने त्याने एका गावामध्ये आदिवासी गाव होतं लक्षात आलं लोकांनी चांगली चांगली घरं बांधली जसं ज्ञान जा झालं लोकांना अभ्यास झाला तसं तसं त्यांनी प्रत्येकाने आपलं घरं बांधली मुलं हुशार होत केली आणि ते गरिबीतून लढत होती शिकत होती प्रयत्न करत होती पुढे पुढे जाण्याचा मार्ग क्रमण करत होती एक दिवस असं झालं त्या गावातील बघा त्या गावातील एक मुलगा जो चांगला कमवत होता तो बाहेरच्या राज्यात गेला आणि तिकडनं त्यांनी तिकडे गेल्यानंतर त्याला समजलं अरे आपली चांगली चांगली घर आहेत पण आपल्याकडे लाईटच नाही आहे आणि इकडे तर सर्वांच्या घरात लाईट आहे लक्षात घ्या मग त्यांनी तिकडनं आता डायरेक्ट टावर तर आणू शकत नाही म्हणून त्यांनी काय केलं जनरेटर घेऊन आला लाईट आणि लाईटीचे जे काय पार्ट होते घेऊन आला आणि त्यांनी स्वतःच्या घरामध्ये लाईट लावला लक्षात बघा पुन्हा सांगतो रात्रीच्या वेळेला आदिवासी लोकांकडे जराही लाईट नसतो ते पूर्ण रात्रभर अंधारात असतात त्यावेळेला कोण अभ्यास करत नाही कोण काम करत जी कामं असतात ती अगोदर केली जातात लक्षात झोपायचं वगैरे अगोदर पण लक्षात घ्या ह्या हजारो कुटुंबामध्ये त्या एका व्यक्तीने डेअरिंग करून तो जनरेटर लावला आणि रात्रभर त्याच्या घरामध्ये प्रकाश सर्वांना आश्चर्य वाटलं अरे कसं शक्य आहे विचार करा हजार लोक आयुष्यभर अंधारात आहे त्यांनी कधी प्रकाश बघितला नव्हता आता मला सांगा तो जो प्रकाश बघून बाकीचे लोक जर बोलतील अरे आपण पण असं केलं तर आपल्या जीवनामधला पण अंधार निघून जाईल काही लोक बोलतात अरे त्याचाच भिजवा ना जो त्याचा प्रकाश त्याचाच विजवा म्हणजे आपण सर्व अंधारातच राहू आयुष्यभर म्हणजे कोणी श्रेष्ठ नाही कोण कनिष्ठ नाही लक्षात घ्या सत्य तसं आहे सत्य प्रकाशासारखं उजळ आहे लक्षात आलं ना ते रात्री पण दिवसा पण प्रकाशमान प्रकाशमानाच ते कधीही आता आहे नंतर आहे असं कधी नसतं त्याचं लक्षात आलं जसं त्या माणसाने प्रकाश घेतला आता त्याच्यापासून त्यांनी प्रेरणा घेऊन बाकीच्यांनी आपला जनरेटर घेऊन येणं आणि लाईट आपल्या घरामध्ये प्रकाशित करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य होतं लक्षात आणि जो व्यक्ती आहे त्यांनी सांगणं गरजेचं आहे ना समोरच्याला की बाबा मी असं असं ठिकाणी गेलो तिकडनं मी हे घेऊन आलो त्यामुळे माझ्या घरामध्ये प्रकाश आहे लक्ष त्यांनी जर सा सांगितलंच नाही ह्या माणसाने ते सत्य सांगितलंच नाही की त्यांनी कर्तव्य धर्म केलाच नाही त्याला त्याचा उपयोग काय मग आता जनरेटर आणलं म्हणून ती काय लाईट काय कमी झाली नाही नंतर टॉर्च आणला तरी लाईट काय कमी झाली भरपूर आहे लाईट नंतर बल्ब आणा इलेक्ट्रिसिटी आणा ए सी टी व्ही फ्रीज हवं तेवढं आहे लक्षात आणि इलेक्ट्रिसिटीचं काही संपणार आहे का तसं हे सत्य आहे सत्य कधीही संपत नाही भावंडानं जसं समुद्रातून आपण कितीही काढलं पाणी तरी संपणार तसं सत्य हे अनंत आहे अनंत आहे भावंड किती बोलाल तेवढं कमी आहे लक्षात आलं खूप कमी आहे खूप कमी आहे म्हणून तुम्हाला मी सांगतो की तुम्ही जर धारण करून असाल की हे सत्य आहे मी सांगणार नाही तर लक्षात घ्या तुमचं जीवन असत्य होईल तुम्ही राजा आहात ना त्यातले तर तुमचं पहिलं कर्तव्य असतं प्रजा लक्षात आलं प्रजा सुखी होणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे तुम्ही ज्ञानी आहात ना तर तुमचं प्रथम कर्तव्य आहे जे सत्य आहे ज्ञान ते समाजाला देणं हे तुमचं प्रथम कर्तव्य आहे जर हे जर समजलं नाही तर तुम्ही अधर्म करता राजाने प्रजेच्या सुखासाठी जर आयुष्य वेचलं नाही तर तो राजा खरं म्हणजे पापी होय लक्ष तर ज्ञानी व्यक्तींनी जे सत्य ज्ञान जर लोकांपर्यंत पोचवलं नाही तर तो त्याचं जीवन असत्य लक्षात आलं म्हणून दोघांनी नेहमी लक्षात ठेवा हरीश चाणक्याने एक सुंदर वाक्य सांगितलं ते तुम्हाला सांगतो राजा आणि शिक्षक बघा राजा आणि शिक्षक हे कधी संतोषी नसावे म्हणजे होतं ना आनंदाने मला आता काही प्रॉब्लेम नाही कारण काय माहिती आहे प्रजेचे प्रॉब्लेम हे राजाला नेहमी सोडवायचे असतात त्यामुळे तो नेहमी कर्तव्यदक्ष असला पाहिजे तसा शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी तो तत्परच असला पाहिजे लक्षात आला त्यांनी हा विचार करायचा नाही की चैन चंगळ मौज मजा सर्व करायचं बिलकुल नाही लक्षात आलं त्यांनी आपलं कर्तव्य धर्म करायचं तसं ज्ञानी माणसांनी अज्ञान घालवण्यासाठी लोकांचं अज्ञान घालवण्यासाठी त्यांनी तत्परच असलं पाहिजे सतत ज्ञान ग्रहण करून ते ज्ञान लोकांपर्यंत सत्य वाटलं पाहिजे म्हणून तुम्हाला भावंडांना सांगतो तु? जर सत्य तुम्हाला जर माहिती असेल तर सत्य अडू नका लक्षात आलं ना नदी आपला प्रवाह कधी अडवत नाही लक्षात आलं तसं तु तुमचा जो प्रवाह आहे तो प्रभूचा वाहवाह म्हणजे प्रभूची वाह वाह, वाह, वाह करणं हा प्रवाह आहे तो तुम्ही अडवू नका लक्षात जर तुम्ही वेगळं काहीतरी धारण करून असाल की हे हो मी कोणाला सांगणारच नाही तर लक्षात घ्या ह्या भारतभूमीवर ह्या विश्वावर तुम्ही अन्याय करता सत्य सांगून कोणाचं कधी वाईट होत नाही झालं तर चांगलंच होईल लक्षात आलं सत्य सांगितलं म्हणून दरोडोखोरी असलेला वाल्मिकी ऋषी सॉरी वाल्ल्या कोळी वाल्मिकी ऋषी झाला नाही तर अजूनही त्यांनी आयुष्यभर मडरी केली असतं एक एवढेच रांझण नाही अजून खूप रांझण भरले असते त्यांनी लक्षात आलं ना प्रत्येकाच्या मुंडक्या कापून कापून सर्वांच्या हत्या करून करून म्हणून लक्षात ठेवा सत्य आडमार्गाला जाणाऱ्यांना अडवते लक्षात आलं आणि सुयोग्य मार्ग म्हणजे सुंदर मार्ग तयार करतात लक्षात आलं म्हणजे आदिवासी लोकांमध्ये ज्यावेळेला रोड नसतात त्या रोड तयार करून सुखसुविधा त्यांच्या घरापर्यंत पोचवण्याचं काम सत्य करते लक्षात आलं म्हणजे सरकारी सुखसुविधा तिकडे जशी आदिवासी लोकांमध्ये येतात तसं हे सरकारी सुविधा आहेत म्हणजे निसर्गाच्या ह्या सुंदर सुविधा ह्या लोकांना द्यायला काय तुम्हाला प्रॉब्लेम आहे ते सत्य सांगितल्यानंतर त्याची मागणी बदलेल त्याचे विचार बदलतील त्याचं पॉझिटिव्ह चिंतन होईल म्हणजे शुभचिंतन होईल नक्षत्र त्याचं जीवनमान वाढेल त्याची धारणाशक्ती बदलेल नक्षत्र बदले, का देव जाणे एखादा व्यक्ती कोणी असू देत एखादा व्यक्ती अडाणीतल्या अडाणी अशिक्षितला अशिक्षित गरीबातला गरीब लक्षात आलं ना कसलंही ज जगाचं न ज्ञान असणारा जर त्या ज्ञानाने जर पवित्र झाला तर जगाचा उद्धार करेल कोणी काही करू म्हणून हे सत्यज्ञान अडवू नका लक्षात आलं जे तुम्हाला माहिती आहे जे चांगलं आहे जे समाज येत असेल ते वाटत चला ही धारणा तुमच्या अंतरंगात असू द्या तर तुम्ही खरंच सात्विक बुद्धीचे पुढे भगवंत सांगतायत की योग्य कर्तृत्वामुळे लक्षात आलं हा सॉरी आपण सात्विक धारणाशक्ती बघितली आता आपण राजसिक धारणाशक्ती पाहणार आहोत ती म्हणजे भगवंत सांगतात जी धारणाशक्ती धर्म अर्थ काम यांच्या फळांची अपेक्षा करते ती राजस धारणाशक्ती धर्मशक्ती म्हणजे कसं की धर्म अर्थ काम लक्षात आलं म्हणजे मला मी ही जर गोष्ट केली तर त्यामुळे मला फळाची अपेक्षा होईल म्हणजे निवडणुकीमध्ये आता काही नगरसेवक असतात मी निवडणुकीमध्ये जर मी जिंकलो लक्षात आलं तर मी त्या गोष्टींचं म्हणजे मी स्वतःच्या बळावर जिंकलो ना मग मी त्याचा उपभोग घेणार मी करोडो रुपये कमवणार देश गेला खड्ड्यात जनता गेली खड्ड्यात लक्षात हे सर्व नगरसेवक मला तर असं वाटतं मुंबईचे सर्व नगरसेवक करोडपती होतात का होतात कोणाला माहिती नाही लक्षात आलं काय तेवढा पगार नसतो पण सर्व जेव्हा नगरसेवक होतात तेव्हा जे करोडपती झालेले असतात म्हणून लक्षात घ्या की फळाची अपेक्षा खूप असते लक्षात आलं खूप असते इकडून मिळावं तिकडून मिळावं तिकडून मिळावं कारण तो विजयी झालेला असतो त्याला असं वाटलं मी जग जिंकलं लक्षात करोडो रुपये कमवले करोडो रुपयाचे फ्लॅट घेतले का त्याला असं वाटलं मी सुखी होईन पण भावंडांनो तो कधीच सुखी नसतो जे वरवर दिसतं धुरून डोंगर साजरे तसं अंतरंगात नसतं लोकांचा पैसा ज्यावेळेला वाममार्ग वाईट मार्गाने जेव्हा घेतला जातो तेव्हा ती माणसं कधीच सुखी राहत नाही उलटी जास्त दुःखी असतात ते स्वतःच स्वतः ठरवतात पूर्वी मी बरा होतो चांगला छोटासा कार्यकर्ता होतो तो बरा होतो लक्षात आलं ना आता हे जीवन खरंच इतका दलदलीमध्ये अडकला जातो असं पण लक्षात घ्या नेहमी मी की तो फळाची अपेक्षा करत असतो सर्व करतो पण फळाची अपेक्षा करतो धर्म म्हणजे सत्याशी एकरूप होतो पण तो मला काय मिळेल याची अपेक्षा करतो अर्थ अर्थ म्हणजे पैसा पैशाचा व्यवहार करतो पण तो बोलतो मी व्यवहार दिला मला काय मिळेल आणि काम म्हणजे सर्व ठिकाणी व्यवहार करतो सर्वांशी एकरूप होतो पण स्वार्थासाठी एक रूप होतो ते त्या ज्या शक्ती ती जी धारणाशक्ती असते उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो बरेच संप्रदायामध्ये बरेच लोक जातात ते विचार काय करतात म्हणजे राजस धारणाशक्ती कशी असते ते काय बोलतात तुम्ही सांगितलेले मी प्रार्थना नामस्मरण कार्य किंवा तुम्ही जे बोलाल ते मी करीन पण माझा फायदा काय धारणाशक्ती लक्षात आलं काय ते फळाची अपेक्षा करते म्हणजे मी जर एवढे एवढे नामस्मरण केले करोडो नामस के ला। नामस्मरण केलं किंवा लाखो नामस्मरण तर मला काय बंगला मिळेल मला नोकरी मिळेल मला चांगली बायको मिळेल माझी मुलं दारू सोडतील माझा नवरा सुधरेल माझी बायको सुधरेल माझ्या जीवनात सुख शांती सांभाळ लक्षात आलं धारणाशक्ती ही असते ह्याला राजस धारणाशक्ती म्हणतात सात्विक धारणाशक्तीने म्हणजे मी जे करणार त्यातून मला काय इनपुट मिळेल लक्षात आलं ना हे खूप जे मागणं असतं ह्याला धारणाशक्ती म्हणतात आणि भगवंत पुढे असं सांगतात दुर्बुद्धी झोप भय शोक विवाद दुर्गुण सोडून देत नाही ती धारणाशक्ती म्हणजे तामसी काही लोक असतात दुर्गुण सोडायलाच बघत नाही मी आहे तसाच राहणार माझ्यामध्ये बदल करणार नाही लक्षात हे गुंड असतात ते बोलतात ना मी गुंडच राहणार मला कुठचाही ह्या जोलीसवाला सुधरू शकत नाही लक्षात आलं ना काही लोक वाईटच सुडबुद्धीचे असतात ते बोलतात मी तसाच राहणार आणि तसाच मरणार लक्ष म्हणून मी ऐकलेले एक कुठच तरी राष्ट्रातला एक मोठा सेनापती का कोणतरी नेपोलियन काहीतरी ऐकलं होतं की त्यांनी संपूर्ण जगावरती राज्य केलं आणि त्यांनी शेवटी जो मेला त्यावेळेला लोकांना सांगितलं त्यांनी म्हणजे त्यांच्या सैनिकांनी जेव्हा मी मरीन त्यावेळेला जेव्हा तुम्ही मला घेऊन जात जाल त्या पेठाऱ्यातून असं ना क्रिश्चन लोकांचे पेंट त्यावेळेला दोन्ही हात माझे बाहेर काढावे सैनिकांनी विचारलं दोन्ही हात बाहेर का काढावे तुमचे लोकांचे सर्व आतमध्ये दोन्ही बाहेर हात काढावे माझी ही इच्छा आहे का जगाला कळू दे मी एवढं सर्व जिंकून एवढं सर्व युद्ध करून माझ्या हातात काही लागलं नाही लक्षात घ्या म्हणजे त्याला शेवटचा मॅसेज द्यायचा होता की जगाला की एवढं सर्व करून एवढं युद्ध लढाया या सर्व विजय मिळून पण मला माझ्या हातात काही नाही मी जाताना रिकामी हातान झालं ही शिकवण जगाला देऊन गेला तर म्हणून भावंडांना तुम्हाला सांगतो की जी सुळबुद्धी असते ती माणसं सोडायला पाहिजे जर तिने सोडलंच नाही तर ते दुसरं कसं मिळेल लक्षात आला डोक्यात तोच विचार एखादी दारू दारूला पकडलेला आपण असतो दारू सोडलीच नाही तर ती सुटेल कशी मी धारण करून घेतले की दारू पिल्याशिवाय मला झोप लागतच नाही तंबाखू खाल्याशिवाय जरा बरं वाटत नाही चहा पिल्याशिवाय मला तरतरीच येत नाही लक्षात आलं ना दोन शिव्या हानल्याशिवाय म्हणजे दुसऱ्याला दिल्याशिवाय मला चैन पडत नाही मला बडबडून किंवा वाईट विचार करूनच मला जेवण बनवता येतं मला वाईट विचार केल्यावरच मला कामातले आयडिया सुचतात लक्षात आलं म्हणजे वेगवेगळे वेग वेग लोकांचं वेगवेगळे ते धारण करून असतं मी असं केलं तरच माझं तसं होतं बरेच मी खेळाडू बघितले की जे पॅक मारला ना का त्यांचा हात थरथरत नाही भीती जाते बोलतात तंबाखू खाला गुटखा खाला का असं वाटतं ड्रायव्हिंग करायला खूप मजा येते मस्त आहे की जोशामध्ये कोण बोलतो मला गाणी ऐकता ऐकता ड्रायविंग करायला मस्त वाटतं कोण बोलतो मला सिरियल बघितल्याशिवाय मग हे प्रत्येकाने धारण करून ठेवलंय हे असंच झालं पाहिजे तरच माझं जीवन सुखी असो एवढंच बोलून मी इथेच थांबतो जय श्रीकृष्ण जय सद्गुरु